नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खादाडी पोरे यूट्यूब चॅनल मध्ये। तर खादाडी पोर आज म्हणजे आता सध्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब वर एक मिसळ गाजत आहे। ती मिसळ आहे म्हणजे बाप्पा मिसळ, आणि बाप्पा मिसळ यांनी एक आफ्रिकन स्टाईलनं एक मिसळ इंट्रोड्यूस केल्या पुण्यामध्ये, आणि जी हल्ली इंस्टाग्रामवर भयानक व्हायरल होत चालले। आणि आज ती मिसळ टेस्ट करायला खादाडी पोरं आल्यात। आज याचं लोकेशन आहे हा लोकमान्य बाळगंगाधर टिळक रोड आहे, अपोजिट आहे न्यू हायस्कूलच्या अपोजिट हे बाप्पा मिसळचं लोकेशन आहे। आणि मेन म्हणजे इथं ही जी मिसळ बनवली जाते, आपण बऱ्याच मिसळ पुण्यामध्ये ट्राय केल्या, आपल्या चॅनलवर पण आपण दाखवल्या, पण ही जी मिसळ आहे ही मिसळ बनवली जाते एक आफ्रिकन स्टाईलचा टच देऊन। आणि मेन म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग थिंग ही असणार आहे की इथं मिसळ पिझ्झा मिळतोय, आणि ज्यासाठी मी आतुर आहे की बाबा मिसळ पिझ्झा कसा असणार आहे। आपण नॉर्मल पिझ्झा बघितलात, पण मिसळ पिझ्झा कसा असणार आहे यासाठी खादाडी पोरं पण आतुर आहेत। तर जाऊया आपण बाप्पा मिसळमध्ये। खादाडी पोरांनी ज्याच्यासाठी आली होती खादाडी पोर आज, ही आहे मिसळ। कोणी विचार पण केला नसेल की बाबा पावात घालून कोण मिसळ देते। तर बाप्पा मिसळ इथं आल्यानंतर एक आपण म्हटलं होतं की आफ्रिकन स्टाईलची जी यांची मिसळ आहे, आता आम्ही त्यांची स्टोरी पण ऐकली की बाबा हे पदार्थ इन्व्हेंट कसे झाले। तर त्यांनी वेगवेगळ्या प्रयोगातून पुणेकरांना एक मिसळमध्ये नवीन काहीतरी द्यायचं म्हणून हा पदार्थ त्यांनी इंट्रोड्यूस केला, आणि मिसळला एक नवीन रूप त्यांनी दिलं। आता आपण टेस्ट करूया। तो मुद्दा आहे की ही मिसळ आपण खाणार कशी आहे, तर आपण इकडं साईडनं फोडूया आणि याच्यावर रस्सा घेऊया। इथं पाव आहे, बराच टाइम पासून हा रस्सा याच्यात ओतून ठेवलेला, ज्याला आपण हे म्हणतो पाव। यांचे एवढ्या म्हणजे यांची पावाची क्वालिटी एवढी आहे की अजूनही मऊ पडलेला नाही, म्हणजे रस्सा ओतून पण म्हणजे पावाची एवढी क्वालिटी आहे। तर आपण याच्यात रस्सा ओतून ट्राय करूया। आणि मीडियम स्पायसी अशी ही आहे, आणि यांचे फरसाण मला सगळ्यात भारी वाटले। म्हणजे मेनमध्ये मिसळमध्ये काय भारी असायला पाहिजे, हे तर कुरकुरीत फरसाणं पाहिजे आणि झणझणीत रस्सा पाहिजे, दोन गोष्टी असल्या की मिसळ क्लास। तशी त्यांची मिसळ आहे बाप्पा मिसळची। आमचा रस्ता असा म्हणजे मला पिऊ वाटायला लागला आहे, तेवढा क्वालिटी आमचा रस्ता आहे। म्हणजे आपण काय म्हणतो खाण्यापासून आपण थांबवू नाही शकत, एवढं इंटरेस्टिंग वाटायला खायला। आणि हा पार्ट आहे बोराशी तरी लावलेली त्याच्यावर, एक झणझणीत असा फील दिला त्या तर्रीनं, डोक्याला असं शॉर्ट आल्यावर। आणि जे ब्रेड आहेत ते इन हाऊस ब्रेड बनवले जातात, आणि महत्त्वाचं म्हणजे मिल्क ब्रेड आहे, त्यामुळे त्याचा हलकासा स्वीटनेस आहे, म्हणजे आपल्याला खाताना गोड लागतात ते। आणि महत्त्वाचं म्हणजे मिसळ सिंपल आहे, मटकी फरसाण कांदा आणि रस्सा, बस एवढी अशी मस्त एक बनी चाव चीज आपण मिसळ घेतली होती, ज्याची किंमत आहे 160 रुपये। आणि त्यांचं मेनू कार्ड तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये जैन स्पेशल मिसळ आहे, सँडविच आहे, नाश्त्यामध्ये बरेच प्रकार आहेत, वडा त्यांचा फेमस आहे, मॅगी आहे, कोल्ड ड्रिंक्स आहे, असे बरेच मिसळ सोडून इथं अजून बऱ्याच फेमस गोष्टी मिळत आहेत। तर बाप्पा मिसळमध्ये येऊन एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। खादाडी पोरांनी जे एक नवीन पहिल्यांदा मिसळचा जो पिझ्झा म्हणजे शोधून काढला आहे, जो मिळतोय बाप्पा मिसळ इथं,
आणि खादाडी पोरं पण त्याच्यात मेन इंटरेस्टेड होती की बाबा मिसळपासून कसा पिझ्झा बनवला जाणार. आणि ज्या पिझ्झ्याची क्रेज लहान मुलं आणि म्हणजे लेडीजमध्ये जास्त असते त्या बेसनं त्यांनी ती डिश इंट्रोड्यूस केली इथं. आणि जे मला वाटते पुण्यात पहिलाच हा प्रयोग असेल की इथं मिसळ पिझ्झा मिळतो तर आपण तुम्ही बघू शकता. कुठेही म्हणजे आपण काय म्हणतो दोन पदार्थ मध्ये बायसिंग आपल्याला जाणवत नाही. म्हणजे मिसळ आहे मिसळ पण कळत आपल्याला. आणि जो पिझ्झाचा बेस असायला पाहिजे म्हणजे जसा पिझ्झाचं जी टेस्ट असायला पाहिजे ती आपल्याला. आणि वर चीज म्हणजे चेरी ऑन केक आयटम आहे. आपल्या पिझ्झामध्ये जे टॉपिंग असतो त्याच्याऐवजी इथं फरसाण आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे आणि चीज आहे. आणि ही चीज आहे ज्या पिझ्झामध्ये आपण सॉस बुडवून सॉसमध्ये बुडवून जो पिझ्झा खातो त्याच्याऐवजी इथं युनिक म्हणून रस्सा आहे जो रस्सा मिसळसोबत सर्व केला जातो. त्या रस्स्याबद्दल हे कॉम्बिनेशन कसं लागतं बघा. एकदम अशी झणझणीत आहे, शॉक लागत पण एक युनिक हटके डिश आहे खायला. आणि 130 रुपये प्राईस आहे. बाप्पा मिसळमध्ये येऊन एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. अजून त्यांच्याकडे बरेच प्रोडक्ट रेंज आहे जिथं येऊन तुम्हाला मिसळमध्ये केलेले त्यांनी फ्युजन असतील ते आपल्याला इथं ट्राय करायला मिळतील. तर खादाडी पोर तुम्हाला असंच नवनवीन काहीतरी दाखवत राहतील. खादाडी पोरे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.